कुपवाड इथं घरफोडी करणारा चोरटा हा गजाआट झाला सोन्याच्या दागिनांसह मुद्देमाल ही जप्त करण्यात आलाय मध्ये पोलिसांनी ही कारवाई केली कुपवाडा शहरातील हनुमान नगर इथं राहणारे दत्तात्रय मारुती साळुंखे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने शहात्तर हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केलाय या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी चार तासाच्या आत गुन्हेगाराला मुद्देमालासह अटक केली वैभव बसवेश्वर सन्नकी असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे ही माहिती कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली सदर कारवाई सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार काळेल महादेव जठार कुपवाड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार युवराज पाटील सतीश माने शिवाजी ठोकळ सूरज मुजावर प्रदीप भोसले सूरज मुजावर संदीप कोळी राजेंद्र नलावडे निलेश कोळेकर यांनी काही तासांच्यात गुन्ह्याचा तपास करून संशयित आरोपीला मुद्देमालासह अटक केली आरोपीनं गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून पोलिसांनी आरोपीला न्यायालयात उभं केलं असता न्यायालयानं ना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे आरोपीने चोरीतील मुद्देमाल सोन्याची चेन नेकलेस अंगठी बदाम असे शहात्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल घरात लपवून ठेवलेला पोलिसांच्या ताब्यात दिलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी